नमस्कार, मधुराणीज रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपण पूजेमध्ये बनवली जाणारी वाटाणा आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याला लागणारं साहित्य पाहून घेऊया। वाटाणे, इथे मी हे वाटाणे मी रात्रभर भिजून घेतलेले आहेत। कच्चा बटाटा, कांदा, टोमॅटो हे वाटण मी घेतलेलं आहे इथे। त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, आलं लसूण, कोथिंबीर आणि अख्खा गरम मसाला तेलावर परतून मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, हिंग, गरम मसाला, हळद, काश्मीरी रेड चिली पावडर, लाल तिखट, मीठ आणि तेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ओके, आता राई जिरं तडतडलं, त्याच्यात आपण कांदा टाकू। आता कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतलाय, त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकूया। कढीपत्ता छान परतून घेऊया। आता आपलं लसूण पण छान परतून झाले, आलं लसणाची पेस्ट आणि कांदा छान परतून झाले। आता त्याच्यात आपण सगळे मसाले टाकू। हिंग, हळद, काश्मीरी रेड चिली पावडर, लाल तिखट, गरम मसाला सगळं छान परतून घ्या। आता हे सगळे मसाले परतून झालेले आहेत। आता त्याच्यात टोमॅटो टाकू। टोमॅटो आणि आपण केलेलं ते वाटण आणि हे सगळं छान तळून घेऊया। वाव, आपल्या मसाल्याला काय छान तरी आलेली आहे, मस्त। आता याच्यात आपण वाटाणे आणि बटाटा मिक्स करूया। छान मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यात 1.5 ग्लास पाणी टाकूया। आणि चवीपुरतं मीठ टाकूया। चवीपुरतं मीठ मिक्स करून 10 मिनिटं शिजत ठेवूया। आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून भाजी चेक करूया। वाटाणे चेक करून घेऊया। कुक झालेले आहेत वाटाणे। अजून 15 मिनिटं ठेवून आपण भाजी शिजून घेऊया।
आता 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून भाजी बघूया. बटाटा शिजलेला आहे, वाटाणा बघूया. वाटाणे पण छान शिजलेत. आता त्याच्यात कोथिंबीर टाकून मिक्स करूया. तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजली आहे. आता ही आपण सर्व करूया. आपली आता वाटाणा आणि बटाट्याची भाजी रेडी आहे, ती आता सर्व करूया. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.